मुक्तांगणमध्ये काही वेगळं आयुष्य जगणाऱ्या लोकांना आम्ही नेहमीच निमंत्रित करत असतो. त्यांच्याशी गप्पा मारतो, त्यांचे अनुभव ऐकतो आणि त्यापासून आम्ही समृद्ध व्हायचा प्रयत्न करतो. आज आपण भेटणार आहोत एका वेगळ्या जोडप्याला. त्यांचं नाव आहे समीर समुद्र आणि अमित गोखले. जोडपं मी त्यांना म्हणतीये कारण आपण जर का हे स्वीकारलं तरच समाज त्यांना स्वीकारणार आहे. आज आपण समीर समुद्र आणि अमित गोखले या दोघांना भेटणार आहोत. आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. तुम्हा सर्वांना कल्पना आहेच की आपण मुक्तांगणमध्ये वेगवेगळ्या लोकांना, काही वेगळं काम करणाऱ्या लोकांना निमंत्रित करत असतो, त्यांच्याशी गप्पा मारतो, त्यांच्या अनुभवात खूप काही शिकायचा आपण प्रयत्न करतो. मुक्तांगण जरी व्यसनमुक्ती केंद्र असतं तरी इथे फक्त चर्चा व्यसनाबद्दल होत नाही तर खूप चांगल्या पॉझिटिव्ह लाईफस्टाईल बद्दल आपण इथे खूप चर्चा करत असतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून हे आपले दोन मित्र आज इकडे भेटायला आलेले आहेत. त्यांची मी आधी ओळख करून देते. समीर समुद्र आणि अमित गोखले. आणि समीरचे आई बाबा पण आलेले आहेत आज इकडे. तुमच्या सगळ्यांचं मुक्तांगणमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि मुक्तांगणमध्ये आपण असं समजतो की जे कोणी पहिल्यांदा इथे येतं तर ते मुक्तांगण परिवाराचा एक भागच बनून जातं. त्यामुळे तुम्ही आमच्याच परिवारातले आहात असं आपण आता समजूया. आणि थोड्याशा या इन्फॉर्मल आपल्या अनौपचारिक गप्पांचा आपण आता कार्यक्रम इकडे सुरू करतोय. खूप वेगळा आजचा विषय आहे, खूप सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जरा मन लावून तो ऐकावं असं मला तुम्हाला सर्वांना विनंती करायची आहे. आधी मी या दोघांची ओळख करून देते की ते नेमकं काय करतात त्याविषयी. दोघेही पुण्यातलेच आहेत मूळचे. दोघांनी इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर अमेरिकेत जाऊन त्यांनी MBA केलं. सध्या ते अमेरिकेमध्येच राहतात, तिथेच ते नोकरी करतात. पुण्याला त्यांची नेहमीच फेऱ्या असतात. खूप छान दोघंही लिहितात. सोशल मीडियावरती पण तुम्ही नंतर त्यांचं वाचू शकता. समीरची आणखीन एक ओळख म्हणजे स्वयंपाकाची त्यांना खूप आवड आहे. नंतर हेमेंद्राची ओळख करून देऊया त्याच्याशी. आमच्याकडे पण एक आहे हेमेंद्र. तर खूप छान स्वयंपाकाविषयी पण तो खूप छान लिहित असतो. तर आज तुम्हाला नेमकं का बोलावलेलं आहे हे मी सांगण्यापेक्षा आम्ही तुमच्याच कडनं ते ऐकणार आहोत. तुम्हाला सर्वांना ऐकून माहिती असेल की 3 वर्षापूर्वी सप्टेंबर महिन्यामध्येच सुप्रीम कोर्टनी जे आपल्या घटनेतलं 377 नंबरचं कलम हा सेक्शन 377 तो रद्द केला. तर त्या अनुषंगाने आज बोलण्यासाठी हे लोक आपल्याकडे दोघं जण इथे आलेले आहेत. तर आधी आम्हाला सांगा हे कलम कशाबद्दल होतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही दोघं कसे इन्वॉल्व्ह होतात याबद्दल तुम्ही दोघांनी आमच्याशी मोकळेपणाने बोलावं अशी मी विनंती करते. खूप छान वाटलंय मला इथे येऊन आणि जेव्हा सांगितलं की आपण भेटू रांगणमध्ये आणि मलाही फार छान वाटलं की आपण तुम्हा सगळ्यांबरोबर गप्पा मारण्याची संधी मिळते. कारण आम्ही फेसबुकवरून आमच्या गप्पा भरपूर होतात, ओळख आहे, पण तिचं ॲक्च्युअल प्रत्यक्षात काम बघायला मलाही खूप छान वाटतंय. 377 कलम जे आता म्हणाली तर त्या कलमांच्या बद्दल थोडंसं मी सांगतो आणि ते कलम आमच्यासाठी का जास्त लागू होतं त्याच्याबद्दल एक थोडं सांगतो. तर हे कलम जे होतं ते पहिली गोष्ट ब्रिटिश जेव्हा आपल्यावर राज्य करत होते तेव्हा त्यांनी हे लागलं होतं. तर कुठल्याही प्रकारचं अनैसर्गिक संबंध ठेवले असतील तर त्याच्याविरुद्ध दंड किंवा न्यायालयीन कोठडी अशा संदर्भातील ते कलम होतं. आणि आपल्यापैकी काही जणांना कदाचित माहिती असेल की होमोसेक्शुअलिटी म्हणजे समलैंगिकता या विषया मध्ये दुर्दैवाने या समलैंगिक लोक जे आहेत त्या लोकांच्या बाबत हे कलम लागू पडायचं. म्हणजे ही लोक आता मी आणि आम्ही दोघेही जोडीदार आहोत, आम्ही समलैंगिक आहोत, आम्ही ती आहोत, म्हणजे ही आमच्या आता ओळख तुम्हाला करून देतो. तर आमच्यासारख्या अनेक गे लेस्बियन ट्रान्सजेंडर सगळ्याच लोकांना जे समाजाच्या 4 चौकटीच्या बाहेरचं आयुष्य जगतात त्या सगळ्यांसाठी ते कलम खूप अन्यायकारक होतं, चुकीचं होतं. आणि त्या कलमामुळे व्हायचं काय की खूप मुलं मुली त्यांची स्वतःची खरी ओळख आहे, लैंगिक ओळख आहे, ती लपवत असत आणि त्यामुळे अतिशय म्हणजे फ्रस्ट्रेशनमध्ये, डिप्रेशनमध्ये खूप दुःखात यांचं आयुष्य जायचं. सुदैवाने आम्ही अमेरिकेत 20 वर्षापासून आहोत त्यामुळे आम्हाला तसं त्या कलमाचा तेवढा फरक डे टू डे लाईफमध्ये झाला नाही. पण आम्ही इथे आमचे जे मित्रमैत्रिणी होते त्यांच्या आयुष्यावर त्या कलमा
त्यांचा जो परिणाम व्हायचा म्हणजे त्यांना मुक्तपणे किंवा मोकळेपणाने त्यांच्या आयुष्याबद्दल बोलता यायचं किंवा नोकरीच्या ठिकाणी आवड नसायचं. आपण आज ह्याच्याबद्दल बोलतोय म्हणजे अडिक्शनबद्दल, तर अनेक मुलं मुली व्यसनाच्या बैठ्यात त्यामुळे अडकत जात होते. तर असे सगळे म्हणजे सामाजिक, मानसिक, आर्थिक सगळ्याच ह्याच्यावर त्या धर्मामुळे परिणाम होत होते. तर 3 वर्षापूर्वी म्हणजे अतिशय मोठा लढा दिल्यानंतर हा जो LGBTQ कम्युनिटी म्हणतात याला, म्हणजे जे स्ट्रेट कम्युनिटी नाही, म्हणजे जे स्त्री पुरुष संबंध असे असलेले जे नाही आहेत, कारण आपल्याकडे समाजात आपण फक्त स्त्री पुरुष संबंध ह्याच्याबद्दलच आपल्याला माहिती असते किंवा बोलणं होतं, पण त्याच्या व्यतिरिक्तही खूप प्रकारचे संबंध असणारी लोक आणि त्यांची लैंगिक ओळख किंवा लैंगिकता ही असणारी लोक भरपूर आहेत. तर या सगळ्या लोकांना या हे कलम रद्द झाल्यामुळे खूप मोठा दिलासा मिळाला. 1970 साली हे कलम UK मध्ये पण रद्द झालं होतं, म्हणजे ज्या प्रदेशांनी आपल्यावर हे कलम लागलं त्यांच्या स्वतःच्या देशात 1970 सालीच त्यांनी रद्द केलं होतं. कारण समलैंगिक लोक ही समाजाचाच एक भाग आहे, त्यांची लैंगिकता ही वेगळी आहे पण ती नैसर्गिक आहे हे मान्य करायला आपल्याकडच्या कोर्टाला एवढी वर्ष लागली, पण 2017 मध्ये ते कलम रद्द झालं. इनफॅक्ट आम्ही जेव्हा इंडियात होतो आम्ही असाइनमेंटसाठी आलो होतो, त्यामुळे आम्ही ते म्हणजे आमच्यासाठी तो स्वातंत्र्य दिन होता खऱ्या अर्थाने, तर तो आम्ही अनुभवू शकतो तिकडे. तर हे त्या कलमाबद्दल अमित तू पण थोडं ह्याच्यातच पुढे जाऊन सांगितलं, त्यावेळेला तुमचा एक BBC दोघांचा इंटरव्ह्यू केला होता आणि तो मी बघितला, तर तेव्हा म्हणजे समीरच्या डोळ्यात अक्षरशः पाणी होतं की हे जेव्हा घटना घडली, तर तुझी काय एकूण रिॲक्शन आहे, तू समीर जे तिथं सांगितलं त्याच्यात अजून काय ऍड करू शकतोस? मी फर्स्ट बोल थँक्यू, मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल सुद्धा आणि आधीच सांगतो बिलकुल व्यक्त करून की समीर खूप चांगलं मराठी बोलू शकतो, मला फार तोंडा मिळतात मराठी बोलायला, पण तरी सुद्धा मी प्रयत्न करतो. तर तू म्हणलीस त्याप्रमाणे आत्तापर्यंत एवढे वर्ष आम्ही ह्याच समाजाचा एक हिस्सा म्हणून राहिलो, पण तरीसुद्धा कुठेतरी समाजाची ती वेगळी वागणूक असल्यामुळे आम्हाला समाजामध्ये पूर्णपणे स्वतःहून पूर्ण समावेश करून राहता येत नव्हतं एवढे वर्ष, कारण आमच्याबद्दल खरी जी गोष्ट आहे की आम्ही कोण आहोत, आम्हाला कोण आवडतं, आमचं प्रेम कोणावरती आहे, ह्या गोष्ट ती गोष्ट आम्हाला कोणाला सांगताच येत आणि त्यामुळे असं व्हायचं की तुम्ही मित्रांमध्ये आहात पण तुम्ही वेगळे राहताय किंवा तुम्ही त्यांच्याबरोबर तुम्ही त्यांना पूर्णपणे स्वतःच्या मनात सत्य सांगू शकत नाही, कारण भीतीमुळे की त्यांना कळेल का, आणि दुसरी गोष्ट कळलं तर ते कुठल्या पद्धतीने आपल्याशी वागतील ह्या भीतीमुळे ते कधी शक्य व्हायचं नाही. आणि हे कलम जेव्हा रद्द झालं म्हणजे हा एक आमचा भाग झाला, आता आमच्या आईवडिलांच्या बाबतीत सुद्धा सांगायचं झालं तर ते ज्या सोसायटीमध्ये ज्या समाजामध्ये राहतात त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांचे मित्रमैत्रिणी आहेत, तर ह्यांना सुद्धा कसं सांगायचं, त्यांना सांगितल्यानंतर ते कसे रिॲक्ट करतील, ते आपल्याशी संबंध ठेवतील का नाही, ही भीती त्यांच्याही मनात होती आणि त्यांच्या मनातली ती भीती आम्हालाही खूप नेहमी जाणवते. तर हे सगळे प्रॉब्लेम्स या 377 कलमाच्या कलम काढून टाकल्यानंतर खूप कमी झाले, कारण तोपर्यंत एक अशी भीती होती की आपण आपली मुलं त्यांना असं वाटू शकेल किंवा आम्हाला असं वाटतं की त्या सेक्शन 377 मुळे आपण काही गुन्हा करतोय का, असं कुठेतरी मनात ती सर्दी वाटायची. आम्हाला माहिती होतं की आम्ही सत्याने वागतोय आणि आम्ही खरेपणाने वागतोय, पण लोकांच्या समाजाच्या मनामध्ये ते कुठेतरी एक वेगळं असल्यामुळे ती सर्दी आम्हाला सुद्धा जाणवायची. तर ते कलम काढून टाकल्यामुळे तो एक स्वातंत्र्यता जी आपल्याला प्रत्येकाला अनुभवायची वाटते ती आम्हाला म्हणून मिळाली. समीर जे म्हणला की आमच्यासाठी तो 1947 स्वातंत्र्य काळ जसा असू शकतो तसा तो आमच्यासाठी होता 2017 कारण तेव्हा आम्ही आता ओपनली सांगू शकतो की आम्ही कोण आहोत, आम्ही असे का आहोत, आम्ही याच्यावरती चर्चा करू शकतो, बोलू शकतो सगळ्यांची आणि याबद्दल कोणालाही कुठली शंका असायची आता कारण नाही, कारण ते कोणताने सुद्धा मान्य केलं. ह्या कारणासाठी ते जे अश्रू होते किंवा तो जे इमोशन्स जे तेव्हा बाहेर आले कारण हे होते. आणि काका काकू मला तुमचं खरंच खूप कौतुक वाटतं की तुम्ही ज्या पद्धतीने ह्याचा स्वीकार केला आणि आज खास तुम्ही या दोघांची मुलाखत पण इकडे ऐकायला आलेली आहात, तर काका काकूंचा खरंच आपण एकदा टाळ्या वाजवून
तुमच्या दोघांची बोलण्यात ना आलं की समाजाचा एक दृष्टिकोन खूप वेगळा असतो, तर समाजाचा नेमका त्रास कसा होतो की तुम्हाला तुमच्या कम्युनिटीच्या लोकांना काही तुम्ही उदाहरणं देऊन सांगितलं तरी हरकत नाही. मला असं वाटतं की आपल्याकडे आणि तुम्ही सगळे कदाचित हे जास्त चांगल्या प्रकारे समजू शकाल की आपल्याकडे बायसेस किंवा स्टिरियोटाईप किंवा एक पूर्वग्रह दृष्टीनी खूप गोष्टींकडे पाहिलं जातं. तर तसंच गे मुलं किंवा लेस्बियन मुली किंवा म्हणजे आता आम्ही दोघे आमचं चांगलं शिक्षण आहे, आमचे जॉब चांगले आहे, पण तरी आम्हाला त्याच प्रकारची समान वागणूक ज्याला म्हणता येईल ती जास्त मिळायची नाही. आम्हाला इनफॅक्ट आम्ही इंडियात किंवा घर पाहायला आलो तर आम्हाला घर मिळायला अडचणी आल्या, कारण लोकांचं म्हणणं होतं की आम्ही सांगायचो आम्ही जोडपं आहोत, आमचं लग्न झालेलं आहे, आमचं अमेरिकेत कायदेशीर लग्न झालेलं आहे, त्यामुळे आम्ही स्पष्टपणे सांगायचो. पण सत्यमेव जयंती असं भेदवाक्य आपल्या देशाचं आहे, त्यामुळे मला असं वाटायचं की आपण खरं सांगितलं तर या देशाचं भेदवाक्य आपण फॉलो करतो, पण कुकडा इथल्या लोकांना ते पचले नाही पडलं आणि आम्हाला घर मिळायला प्रॉब्लेम झाला, आम्हाला 7 महिने घर मिळत नव्हतं. तर तसं म्हणजे समाजाचा थोडा वेळ आहे म्हणजे दृष्टिकोन बघण्याचा, किंवा मग तुमच्या घरात भांडे वगैरे बाई किंवा इतर कोणी घरात जे काम करणारे कर्मचारी असतात त्यांना प्रश्न असतात वेगवेगळे, किंवा शेजारपाराचे लोक काही ना काहीतरी बोलणार ते त्यांचं थोडंसं म्हणजे आमच्या सोसायटीत राहायचो त्यांनी एकांनी तक्रार केली की आम्हाला असे टेनंट्स नको आहेत या सोसायटीत. तर अशी ही जी वागणूक असते जी तुम्ही इक्वल सिटीजन किंवा समान नागरिक म्हणून या देशात राहता पण म्हणजे तुम्ही काय टॅक्स इक्वल भरता, तुम्ही या समाजाच्या प्रगतीसाठी एक हातभार करता, पण तुम्हाला समाजाकडून जी वागणूक मिळते ती इक्वल नसते, तर ते खूप जाणवलं. आणि अजूनही मोठं मला असं वाटतं की हा कायदा बदलत आहे, हा पेपरवर बदलत आहे, अजूनही समाज मन जर बघायला गेलं तर समाज मन बदलणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अजून ही लढाई खरं तर खूप मोठी आहे, कारण हा कायदा नुसता बदलून आजसुद्धा आम्ही कायदेशीर जोडीदार आहोत, कायदेशीर लग्न केलेले आहोत, पण तरी आम्ही समाजात तेवढ्या ह्याने वागायला गेलो की आम्हाला ज्या प्रकारचे अनुभव येत आहेत अजूनही त्याच्यावरून जाणवतं की अजूनही लोकांना म्हणजे हे पचनी पडायला वेळ लागणार आहे. आणि मला कल्पना आहे कारण आपण एवढे वर्ष हे चुकीचं आहे असं बिंबवलं गेलं आहे आणि दुर्दैवाने खूप लोकांना हे माहीत नाही, पण आपली खरं तर भारतीय संस्कृती जर बघितली तर ती खूप सर्वसमावेशक सहिष्णू अशी संस्कृती आहे आपली. म्हणजे आपण जर म्हणजे पूर्वीचे सगळे जे खजुराहवाडी सगळे तिकडच्या लेण्या पाहिल्या तर त्याच्यात होमोसेक्शुअॅलिटी किंवा इतर वेगवेगळ्या लैंगिकतेबद्दल सगळी शिल्पं आहेत, त्यामुळे आपली भारतीय संस्कृती खरं बघायला गेलं तर खूप सगळ्यांना सामावून घेणारी आहे. पण दुर्दैवाने आपल्याकडे ब्रिटिश म्हणजे त्यांनी राज्य केल्यानंतर त्यांनी सगळ्या गोष्टी या बदलल्या, त्याच्यात ही पण गोष्ट दुर्दैवाने बदलली. त्यामुळे म्हणजे खूप लोक मला म्हणतात की हे वेस्टर्न कल्चर आहे, तुम्ही वेस्टर्न हे करताय, तर मी त्यांना ॲक्च्युली आपले पुराणातले उदाहरणं वगैरे देऊन सांगतो की ॲक्च्युली वेस्टर्न आहे, आम्ही जास्त उलट भारतीयत्व जास्त जवळून हे करतो आहे. आणि ते महत्त्वाचं म्हणजे तू प्रश्न जो विचारला होता की ह्याचे परिणाम काय, तर ह्याचे हा जो समाजाचा आपण भाग नाही आहोत आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळते, नोकरीच्या ठिकाणी खूप जणांना त्रास होतो. म्हणजे जेव्हा लोक ओपनली सांगतात नोकरीच्या ठिकाणी खूप म्हणजे लॉस त्रास देतात, करिअरमध्ये अडचणी आणतात, प्रमोशन देते, म्हणजे तुमच्याकडे तुमची क्षमता असून का जे काम आहे ते काम करण्याची क्षमता असून सुद्धा तुम्हाला मुद्दामून त्रास दिला जातो. पोलीस खूप त्रास देतात, म्हणजे आता मी अमितला मजेने म्हणलं म्हणजे आपण संभाजी पार्कमध्ये जोडपी बसतात तसं आपण पण बसू आणि बघू काय पोलिसांच्या, कारण आमच्या कम्युनिटीमधल्या बऱ्याच मुला मुलींना पोलिसांनी म्हणजे तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त करायला कुठलीच जागा जर नसेल दिली तर या लोकांचं जगणं कसं ना, म्हणजे हे लोक कारण आपल्या सगळ्यांनाच प्रेमाची आवश्यकता असते, आपल्या सगळ्यांनाच त्या जोडीदाराची आवश्यकता असते, तर त्यामुळे हे वातावरण जेवढं जास्तीत जास्त मोकळं होईल तेवढं ही एलजीबीटी लोक समाजाचा एक मेन भाग होऊ शकतील असं मला फार वाटतं. खूप महत्त्वाचं सांगितलंस तुम्ही. आणि जेव्हा हा निर्णय दिला गेला होता की 377 रद्द करण्याचा, तेव्हा आपले चीफ जस्टिस असं म्हणाले होते की ॲक्सेप्ट मी ॲज आय ॲम, जसं मी आहे तसा माझा स्वीकार करा, असं हा हक्क आपल्या प्रत्येक नागरिकाला आहे, पण दुर्दैवाने तसं होत नाही.
पण आम्ही तुला असं वाटतं का की भारतात आणि अमेरिकेत ह्याच्यात काही फरक आहे लोकांच्या दृष्टिकोनात? आणि त्याआधी आता समीरकडनं उल्लेख आलाच, या दोघांच्या लग्नाला नुकतीच 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि अमेरिकेमध्ये लग्न केलं आणि मला वाटतं भारतात अजूनही लग्नाला कायदेशीर मान्यता नाही आहे ना, तर या बाबतीतही तुला काय वाटतं आणि दोन्ही दोन देशांमध्ये दृष्टिकोनात नेमका काय फरक आहे याबद्दल सांग. तर आपल्याला असं वाटतं अमेरिका खूप प्रगत देश आहे आणि त्यात वेगळं घडत असेल किंवा एक्सेप्टन्स चांगला असेल वगैरे, तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये फक्त 10 ते 12 वर्षाचा फरक असतो, फार फरक नाही. अमेरिकेमध्ये सुद्धा 2014 पहिल्यांदा लग्नाला मान्यता मिळाली सेम सेक्स कपल्स, त्यामुळे असं काही फार लांब अमेरिका आहे असं मला वाटत नाही. तिथे सुद्धा बऱ्यापैकी जे गे गुरुमुळे आहेत त्यांना बऱ्यापैकी त्यांना तिथेही त्रास पूर्वीसो झालेला आहे, तिथेही त्यांना समाजाने खूप वाईट वागणूक दिलेली आहे, त्यांना वाईट टाकण्यापासून ते त्यांना पब्लिकली अटॅकपर्यंत गोष्टी अमेरिकेमध्ये सुद्धा घडलेल्या आहेत, त्यामुळे तसा फार फरक नाही. आणि मानसिकता ही सगळीकडे थोड्याफार पद्धतीने सारखीच असते असं आम्हाला ह्या तरी प्रकर्षाने असं जाणवलं. भारतामध्ये ते समजता समजेल असं म्हटलं की कायदा बदलला आहे फॉर्च्युनेटली, पण लोकांना हे समजायला अजूनही वेळ, कारण अजूनही लोकांना असं कुठेतरी वाटत असतं की नाही आम्हाला सगळं माहितीच आहे, कारण भारतामध्ये सगळ्यांना सगळं माहिती असतं, त्यामुळे ते थोडंफार बदलायला वेळ लागेल अजून. आणि त्याचे परिणाम तुम्हाला सगळीकडे मिळतात, म्हणजे आता आम्ही जेव्हा रेस्टॉरंट करतो हॉटेलमध्ये गेल्यानंतर ते नवरा बायको बसले असतील तिथे बिल घेऊन येतात, तेव्हा असं कधी वेटर विचारतो का तुम्ही मेगा लेवल बिल भरणार मेगा लेवल बिल भरणार असं कोणाला विचारलंय का? नवरा बायको शक्यतो नाही विचारलं, आम्हाला मात्र प्रत्येकाला प्रश्न विचारतो कारण मी एकत्र देणार तर वेगवेगळं, कारण ते रेकॉग्निशन्स नाही आहे की दोन मुलं आहेत म्हणजे हे मित्र आहे असं एक हे आहे, भाऊ आहेत का मित्र असं एक लोक स्वतःच समजून घेतात. किंवा हा हॉटेलमध्ये राहायला जेव्हा आपण जातो तेव्हा सुद्धा हॉटेलमध्ये जाताना नवरा बायकोला तरी विचारते की एक रूम द्यायचे एक बेडचे रूम द्यायचे 2 बेडचे असा प्रश्न कधी विचारला जातो, पण आम्हाला एवढ्या छोट्या वेगळ्या गोष्टींपासून ते समीर म्हणला त्याप्रमाणे की वर्कवरती किती चांगल्या होत्या असा, पण तुमच्याबद्दल कळल्यानंतर तुम्हाला वेगळी ट्रीटमेंट मिळते, तुम्हाला कळत होतं, तुम्हाला पार्टीजमध्ये बोलवलं जात नाही, तुम्हाला काही गेट टुगेदर असेल तर बोलवलं, ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये जर गेट टुगेदर असेल तर तुम्हाला इन्व्हाईट मिळतं, पण कोणाच्या घरी समजा दिवाळीचा प्रोग्राम असेल तर ते बाकी सगळ्यांच्या घरच्यांना बोलवतात, आम्हाला एक तर बोलवायचंच नसतं किंवा बोलवलं तरी सुद्धा एकट्यालाच इन्व्हाईट मिळतं, कारण कदाचित त्यांना भीती असेल की लोकांसमोर दोघजणं आणि कपल म्हणून गेलो त्यांना काय वाटतं असे असेल कदाचित, पण ह्या सगळ्यांच्यामध्ये हा विचार कधीच केला नाही की आम्हाला काय वाटतं त्याच्यात, की तुमच्याकडे आता नवरा बायको फक्त नवराच बोलवलं किंवा फक्त बायकोलाच बोलवलं तुम्हाला आवडेल का, तर तसा विचार समान पद्धतीने केला जात नाही, पण त्यामुळे आमच्या मनावर काय परिणाम होतो याचा विचार करू शकतो, तर ते अजूनही बदलायची गरज आहे. आता ही नवीन पिढी जी आहे ती फार ज्यावरती मुलींची समजूतदार आहे आणि त्यांना एक्सपोजरही आहे, त्यांना इंटरनेट ॲक्सेस खूप चांगल्या पद्धतीने मिळतो, ते खूप वेगवेगळ्या गोष्टी बघतात ऐकतात, त्यामुळे त्यांना हे एक्सपोजर आहे आणि त्यांच्यामध्ये हा बदल जाणवतो. तसं अजून बाकीच्या त्याच्या एज्युकेशनची गरज आहे, त्यांना समजून सांगायची गरज आहे, त्यांना ही कळेल असं नाही, पण ते अजून गरज आहे. नवीन पिढीचं तू म्हणालास ते अगदी बरोबर आहे की बरेचदा आपल्याला असं दिसतं की यंगस्टर्स खूप पटकन ह्या गोष्टी ऍक्सेप्ट करतात, पण थोडं जुन्या पिढीतल्या लोकांना हे सगळं ऍक्सेप्ट करायला खूप वेळ लागतो, त्यामुळे आपण अशी आशा करूया की पुढे हा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. तर तुमचे लग्न नसेल तर तुमचे काही पर्सनल अनुभव तुम्ही सांगू शकता का की तुम्ही ज्याला म्हणता की काय कमिंग आउट म्हणता ना तुम्ही कमिंग आउट, तर ते तुम्ही कसं केलं, त्याच्यावरती घरच्यांच्या मित्रमंडळींच्या रिॲक्शन कशा झाल्या, जेवढं तुम्हाला ठीक वाटेल तेवढं तुम्ही सांगा. कमिंग आउट हा प्रकार म्हणजे आपल्याबद्दल लोकांना सांगणं हे फार महत्त्वाचं असतं कुठल्याही बाबतीत, मग ते तुमच्या आयुष्यातलं कुठलंही गोपित असू दे, ते आपल्या जवळच्या लोकांना सांगा किंवा आपल्या मित्रमंडळांना सांगा, कारण आपण समाजाचा भाग असतो, कुटुंबाचा भाग असतो, त्यामुळे आपण ही गोष्ट लपवून ठेवणं आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी चांगलं असतं.
आणि त्यामुळे आम्ही कमिंग आउटचा निर्णय जेव्हा घेतला म्हणजे आपल्या पहिली गोष्ट आपण दुसऱ्यांना सांगण्याच्या आधी आपण स्वतः ते शिकायला खूप महत्त्वाचं असतं कारण स्वस्वीकृती ही फार महत्त्वाची पहिली कारण आहे. तर ती मी मला वयाच्या 30व्या वर्षापर्यंत आली होती. मीच खूप घाबरलो होतो की मी माझ्याबद्दल लोकांना सांगितलं काय आहे. मी विद्यापीठात पहिला होतो, गोल्ड मेडलिस्ट होतो, परंतु माझ्याकडे ॲकॅडमिकली मी खूप स्ट्रॉंग होतो पण माझ्याकडे तो आत्मविश्वास नव्हता की माझ्या लैंगिकतेबद्दल मी लोकांना सांगितलं किंवा ह्याच्यावर सांगितलं तर ते काय म्हणतील. त्यामुळे ती पहिली स्वीकृती होती आणि मग नंतर अमित माझ्या आयुष्यात तो फरक आला होता. त्यामुळे तो एक आत्मविश्वास आला होता की आपण दोघं आहोत, एकाला दोघं आहोत, त्यामुळे आपण जे सांगू ते जर लोकांना नाही पचली पडलं आणि खूप विरोध झाला तरी आपल्याबरोबर एकमेकांना आपण एक आहोत तो आत्मविश्वास खूप चांगला होता. त्यामुळे मग मी म्हणजे अमितने मी ठरवलं की घरी सांगायचं कारण आपण सगळे अशा वातावरणात वाढलेलो असतो की आपल्या आजूबाजूचे लोक ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात सगळे. त्यामुळे मग आम्ही आजोबाला सांगितलं, बाबांनी अगदी पहिल्या लगेच ॲक्सेप्ट केलं म्हणजे त्यांनी सांगितलं पण आंब्या सेकंदाला ॲक्सेप्ट केलं आणि ते म्हणले की मी तुमच्याबरोबर नेहमी आहे. आईला वेळ लागला थोडा, आईला 10 वर्ष लागली हे सगळं स्वीकारायला. पण आपल्याकडची समाजाची जडणघडणच अशी आहे की मुलगा सून हळदी कुंकू मंगळागौर अशा ह्याच्यात आपण नेहमी वावरलेलो असतो आणि त्या सगळ्या प्रतिमेला हे सगळं छेद देणारं होतं. पण आम्ही म्हणजे मी आणि आम्ही तर आम्ही दोघांनी ठाम होतो म्हणजे आम्ही म्हणजे तळमळलं नाही. आम्ही सांगितलं आमचं जे आयुष्य आहे ते खरं आयुष्य आहे, तुमच्यासाठी ते वेगळं असेल पण जे आहे ते आम्ही खरेपणाने तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. म्हणजे आम्ही अमेरिकेत असलो तरी आम्ही त्यांच्याशी बोलायचो आणि म्हणजे आम्ही असं कधीच नाही केलं की आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. म्हणजे आमच्यासाठी ती गोष्ट महत्त्वाची होती. तर त्यामुळे तसं आईवडिलांना सांगणं हा महत्त्वाचा टप्पा होता. आणि कारण एकदा आईवडिलांनी स्वीकारलेलं नव्हता मुलांना की मग मुलं काही करू शकतात. त्यामुळे ते मेन हर्डल होतं किंवा ते मेन हे होतं. मग ते आम्ही खूप म्हणजे अमितच्या घरी पण सेम सिच्युएशन कारण दोघी आम्ही मिडल क्लास महाराष्ट्रीयन बॅकग्राऊंडमधून आलेलो असल्यामुळे म्हणजे आम्ही जगात भरपूर काय काय वावरत होत असलो तरी आमची मुलं बाळमुळं इथे होती त्यामुळे ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. लग्नानंतर झालं काय की आम्ही लग्न केलं तेव्हा आमचं याहू इंडियानी आम्हाला न विचारताच आर्टिकल पब्लिश केलं ॲक्च्युली 2010 आणि त्या याहू इंडिया आर्टिकलमुळे म्हणजे आमच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आणि सगळ्या आमच्या नातेवाईकांना कळालं म्हणजे आम्हाला वेगळं कोणाला सांगायची गरज नसते. त्यामुळे तेव्हा थोडा धक्का बसला पण नंतर असा विचार केला बरं झाला आपल्याला प्रत्येकाला सांगत बसण्यापेक्षा मीडियानेच हे काम केलं आहे आपल्याबद्दल त्यामुळे मीडियाचं नंतर धन्यवाद दिले. पण लोकांना हे ऐकायला खूप जड गेलं सुरुवातीला म्हणजे मी हा माझा जोडीदार किंवा हा माझा नवरा हा माझा लाईफ पार्टनर आपल्याला आपल्याला टर्म्सच नसतात माहितीच नसतात आपण काय बोलायचं मी ह्याला काय संबोधू ह्याच्यापासून सुरुवात असते. आणि पण आमचं हे होतं की आपण संवाद साधायचा आपण लपून छपून काही करायचं नाही जे आहे ते संवाद साध कारण माझा स्वतःचा संवाद साधण्यावर खूप मोठा विश्वास आहे. त्यामुळे असं उगीच आपणच लपवा छपी केली आणि आपणच गेली राहिली तर मग लोकांनाही ते हे होणार असते. त्यामुळे आम्ही खूप मोकळेपणाने सोशल मीडियावरती खूप व्यक्त होत असतो त्याच्यावर खूप ट्रोलिंग पण होतो. मी तुम्ही जर बीबीसीच्या कुठलेही माझे इंटरव्ह्यू पाहिलं त्याच्या कमेंट्स आलेल्या आहेत इतक्या घडल्या घडल्या कमेंट्स इतक्या म्हणजे त्याच्यावरून कळतं की आपण समाज म्हणून कुठे आहोत आणि मला किती काम करायची गरज आहे. म्हणजे द्वेष खूप आहे अजूनही द्वेष घृणा या सगळ्या गोष्टींबद्दल ही समाजात खूप घडलेली आहे. त्यामुळे कमिंग आउट ही महत्त्वाची पायरी आणि मग एकदा तुम्ही स्वतःला सांगितलं आईवडिलांना सांगितलं त्याच्यानंतर मग वर्कच्या ठिकाणी आणि समाजात हळूहळू तुम्ही तेवढं ते टेलिंग होत जातं नाही तर तुमचं असं एकदम टेलिंग म्हणून खूप अवघड असतं. त्यामुळे स्वस्वीकृती पहिली पाहिजे आणि त्याच्यानंतर घरच्यांना सांगा या प्रकारे ते होत गेलं बसेल. आणि मी माझ्या अनुभवातून सांगतो की आपण प्रामाणिकपणे जेव्हा आयुष्य जगतो आणि जे आपल्या आयुष्यात आहे त्याच्याबद्दल सत्यपणे लोकांना पुढे मांडतो ते आयुष्य खरंच फार समृद्ध असतं. म्हणजे मी स्वतःच्या अनुभवावर ते सांगू शकतो की माझ्या आयुष्यात त्यामुळे एक आत्मविश्वास आला एक क्लॅरिटी आली एक स्पष्टता आली की आपल्याला काय हवे आपण कोण आहोत आणि ती स्पष्टता आपल्याला आली की मग बाजूच्या आणि आजूबाजूच्या नाही
नाहीतर म्हणजे मी जर ते दाबून ठेवलं असतं आणि मग माझ्या घरच्यांना माहीत नसतं तर त्यांनी माझं लग्न मी मुली पण पाहिल्या होत्या मी त्या सगळ्या प्रोसेसमधून केलं होतो आणि म्हणजे तुम्ही विचार करा की माझी लैंगिकता पूर्णपणे वेगळी म्हणजे मला मुलींबद्दल कणाचंही आकर्षण नाही पण तरी केवळ समाजाच्या घरच्यांच्या दबावामुळे मी जर मुलीशी लग्न केलं असतं तर त्या मुलीचं किती नुकसान झालं असतं आणि आजच्या काळात इंडियामध्ये भारतामध्ये हे सर्रास होत आहे समाजाच्या भीतीमुळे किंवा दबावामुळे तर त्यामुळे तेव्हा मी हा विचार केला की आपण हे दुसऱ्यांचं आयुष्य कसं नसायचं असं त्यामुळे कमिंग आउट ही फार महत्त्वाची गोष्ट होती त्या सगळ्या प्रोसेस आणि त्यातला तू जो पहिला पॉईंट सांगितला तो मला खूप महत्त्वाचा वाटतो की आधी स्वतः स्वीकारणं दुसऱ्यांनी स्वीकारणं ही तर पुढची गोष्ट आहे त्यामुळे ते तू छान सांगितलंस प्रामाणिक राहण्याबद्दल जे सांगितलं तू मागे सांगितलं की तुझ्या आजोबांनी पण हे तेव्हा समजून घेतलं ते तर खरंच मला आश्चर्य वाटतं की त्या जनरेशननी हे समजून घेतलं. आता तुम्ही दोघे थोडं सांगा की जे याबद्दल काम चालतं लोक किंवा मुवमेंट्स आहेत किंवा काय प्राईड मंथ असतो एक साजरा केला जातो सपोर्ट ग्रुप्स आहेत तर तुम्ही दोघेही थोडी थोडी त्याच्याबद्दल माहिती सांगा. कुठली गोष्ट समाजात रुळवण्यासाठी प्रयत्न खूप करावे लागतात कुठली मध्ये वेगळी असू देत आणि त्यामुळे एल जी बी टीच्या बाबतीत पण तेच आहे या विषयात माहिती लोकांना नाही आहे किंवा या या कम्युनिटीतली मुलंबुली खूप दबावाखाली असतात तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात जसं गे प्राईड मंथ जूनमध्ये असतो आणि तो जगभर साजरा केला जातो म्हणजे त्या महिन्याचं प्रयोजनच हे असतं की एल जी बी टी क्यू कम्युनिटीसाठी जास्तीत जास्त जनजागृती करणं किंवा त्यांचे इश्यूज जे काय आहेत ते लोकांसमोर मांडणं त्याच्यासाठी पदयात्रा किंवा वेगवेगळ्या गोष्टी रॅलीज आयोजित केल्या जातात. नंतर बऱ्याचशा संस्था आमचं ट्रस्ट आहे पुण्याचा मोठा ट्रस्ट आहे अशा बऱ्याचशा संस्था आहेत एन जी ओजनी भरपूर काम सुरू केलेलं आहे या विषयात जास्तीत जास्त लोकांमध्ये अवेअरनेस पसरणं कारण लोकांना हे सांगायला लागलं की नुसतं त्यांची सत्याहत्तर कलम रद्द करून उपयोग नाही आहे आपण एक समाज म्हणून या सगळ्या यांना स्वीकारणं गरजेचं आहे. कॉर्पोरेट्समध्ये बऱ्याचशा कंपनीजमध्ये तर या विषयावर खूप चांगलं काम सुरू आहे आम्ही सुद्धा आमच्या रिस्पेक्टिव्ह कंपनीजमध्ये त्या विषयात मी कंपनीजना हेल्प करतो त्याला उदाहरणार्थ मी आणि आम्ही सिंगापूरला आमची वकील झाली होती आम्ही 3 वर्षासाठी सिंगापूरला कंपनीने पाठवलं होतं आणि आम्ही पहिले एक कपल होतो जे कंपनी थ्रू दुसऱ्या देशात ट्रान्सफर झाली होती तर कंपनीचे जे सगळे नियम आहेत ते फक्त नवऱ्या बायकोसाठी होते म्हणजे समजा नवऱ्याची बदली झाली तर मग बायकोचा विमानाचा तिकीट आणि त्यांचा खर्च राहण्याचं ठिकाण हे सगळं कंपनी ऑटोमॅटिकली करायची पण आमच्या सिच्युएशनमध्ये तशी काहीच सोय नव्हती मग कंपनीचे बरेचसे प्रोसेसेस किंवा कायदे बदलावे लागले तर तसे आता कंपनीज पण खूप अवेअर होत आहेत म्हणजे आता आम्ही कंपनीजमध्ये पुण्यात काम केलं तेव्हा पण आम्ही हा बदल केला की आपल्या इथे जर एल जी बी टी लोक काम करायला असतील तर त्यांना म्हणजे एल जी बी टी फ्रेंडली असे रिएटर्स होणे कारण आमच्यासाठी घर शोधणं ही सर्वात मोठी हे असते कारण बऱ्याच कॉलनीजमध्ये सांगतात की एक तर तुमचं म्हणजे तुम्ही मॅरिड पाहिजे आम्ही त्यांना तुम्ही नॉट मॅरिड नाही पण तुम्ही बॅचलर्स म्हणजे त्यांचं म्हणणं असतं मूल नवरा बायकोच पाहिजे मॅरिड त्यामुळे घर शोधणं ह्याच्यापासून एल जी बी टी लोकांना हे करावं लागतं बेसिकली छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या तुमच्या रेग्युलर लाईफवर खूप इम्पॅक्ट करतात तर असे ह्यांना खूप म्हणजे स्वागतार्ह बदल होत आहेत बऱ्याचशा संस्था पुढे येत आहेत याच्यात पण अजूनही फक्त एक गोष्ट आहे मला ही जाणवतं की मेडिकल फ्रॅटर्निटी ह्या सगळ्या हे छोटे छोटे जे प्रयत्न चालले आहेत ते खूप त्यांचे त्यांच्या ह्याच्यात चालले तर त्या सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन एक समान मार्ग किंवा कार्यक्रम आखणं ते अजूनही झाले नाही आहे म्हणजे मी आत्ता महाराष्ट्र टाईम्सशी बोललो म्हणजे त्यांच्याबरोबर माझा मुलाखत झाली मागच्या आठवड्यात तर त्यांना मी हे सांगितलं की हा जो पुढचा आपल्यासाठी काम असणार आहे ते या सगळ्या वेगवेगळ्या घटकांनी एकत्र येऊन पुढे जाण्याचं काम करावं लागणार आहे तरच समाजात बदल होतील असं मला वाटतं. समीर असं म्हणणार की आम्ही जेव्हा इकडे वार्ता करत होतो 17 वर्षाच्या असाइनमेंटच्या तेव्हा बरेच फॉर्म तुम्हाला भरावे लागले कार्यालय जॉब करताना ते फॉर्म भरताना आम्हाला बरेच वेळा जाणवलं की फॉर्ममध्ये असा म्हणजे काही त्यांनी ऑप्शनच दिलेले नाही की तुम्ही सांगू शकता की आम्ही दोघं सेम सेक्स पार्टनर त्यामुळे आमचं लिगली लग्न होऊन सुद्धा अमेरिकेमध्ये 7 वर्ष झाली होती तेव्हा तोपर्यंत तरीसुद्धा अमेरिकेतून इथे आल्यानंतर आम्हाला सांगायला लागलं की आम्ही सिंगल होतो आणि त्या पद्धतीने आपण जे कर भरतो करही भरताना आम्हाला सेपरेट भरायला लागलं होतं
तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत पासून ते मेडिकल जसं सगळे म्हणतात त्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक वेगळी वागणूक ही मिळत आहे सतत आणि ती वेगळी वागणूक जी आहे ते जर बदलायचं असेल तर त्याच्यासाठी हे सगळ्या गोष्टी आता चालू आहेत की जी प्राईड परेड आहे त्या प्राईड परेडचं कारण हे आम्हाला स्वीकारा इथपासून आय थिंक त्याच्याही आधीपासून की आम्ही आहोत इथे तुमच्याबरोबर इथपासून ते आम्हाला समजून घ्या आम्हाला स्वीकारा आणि मग आमचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती काय करतो ह्या सगळ्या बाबतीमधलं ते आहे आणि सर्वात महत्त्वाची आय थिंक ही जी चळवळ आता आहे ती लग्नाच्या रेकॉग्निशनसाठी कारण आता आपल्याकडे मराठीमध्ये आपल्याकडे मराठीमध्ये आपल्या गुरुच्या लेखकांनी लोकं लिहून ठेवलेलं आहे आपण ते ऐकून सोडून देतो जसं तुम्ही ऐकलं असेल की मंगेश पाडगावकरांनी किती वर्षापूर्वी सांगितलं की प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेम असतं आता हे आम्हाला किती चांगलं लागू पडतं पण ते आपल्याकडे मराठी लोक विसरून घेत होते तर हे सुद्धा समजून सांगायला लोकांना की तुम्ही खरोखर समजून घ्या आणि ह्या कारणासाठी आम्ही कायद्यामध्ये जे बदल हवे ते ह्या कारणाने हवे आम्हाला असं सांगायचं नाही आहे की बघा आम्ही किती वेगळं होतो आमच्या ठिकाणी असं नाही आहे तुम्ही जसे वागता जगता रोज तुम्ही हे करता समाजामध्ये वावरता तसंच आम्हालाही वावरायचं आम्हाला ते वेगळं नको पण तसंच मिळण्यासाठी हा लढा तेवढंच त्याचं कारण आहे खरं आता शेवटचा प्रश्न विचारते मी तुम्हाला दोघांना तुमची आता एकूण समाजाकडनं काय अपेक्षा आहे तुम्ही ह्याच्याबद्दल असं काय सांगू शकता मला असं वाटतं की एकच अपेक्षा आहे की आम्ही पण तुमच्याकडेच आहोत त्यामुळे आम्हाला वेगळी वागणूक लोकांना समान वागणूक दॅट्स ऑल म्हणजे समान वागणूक हा एकच अजेंडा आहे ते आणि मध्ये आमच्या 2017 जेव्हा तुम्ही सेवासदन कार्यक्रम तेव्हाच पण एका मला म्हणत होतो की आत्तापर्यंत कुठलेही बदल आपण समाजात बघितले असते म्हणजे स्त्री कायदा असू दे किंवा जातीभेद असू दे किंवा कुठलेही कायदे आपल्याकडचे असू दे तर ते बदलण्यासाठी जर कोणी पुढाकार घेतला असेल तर ते मेजॉरिटीमध्ये लोकांसाठी होते महात्मा फुले असतील किंवा महात्मा गांधी असतील त्या सगळ्यांनी जे काय केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये ते मेजॉरिटीमध्ये होते त्यांना गरज नव्हती हे बदलायची किंवा समजवायची किंवा त्याच्यासाठी मांडायची पण त्यांनी हे समजून की यांना गरज आहे यांना समाजामध्ये सेम वागणूक मिळायला पाहिजे हे रेकॉग्नाईज केलं आणि त्यांनी त्याच्यासाठी आटापिटा केला ते मांडले आणि म्हणूनच आपल्याला हे सगळे चेंजेस दिसले तर तीच अपेक्षा आत्ता आमची सुद्धा स्टेट गव्हर्नमेंटकडून आहे कारण तुमची मेजॉरिटी आहे तुम्हाला लोक ऐकतील तुमचं लोक ऐकतील आमचं ऐकणार त्यामुळे तुम्ही माझा काय संबंध आहे असं जे मी म्हटलं की शिवाजीबाबा शेजारचा तसं करू नका तुम्ही हे समजून घ्या की तुमच्यासाठी कोणतरी भांडलेलं आहे म्हणून तुम्हाला आज एक स्टेबिलिटी आहे तुम्हाला एक मान आहे ज्या समाजामध्ये सुद्धा तर तसंच तुम्ही सुद्धा तुमचा वाटा करा आणि या समाजासाठी तुम्ही सुद्धा बाकी काही केलं तर ॲटलिस्ट जेव्हा तुमच्या कानावर चार गोष्टी येतील तेव्हा तुम्ही त्यांना समजायचा प्रयत्न सहज करू शकता आणि अजून शेवटची गोष्ट म्हणजे आपल्याकडे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी खूप चालते भारतामध्ये तर व्हॉट्सअपमध्ये वाटून ते जोक पाठवतात तर ते जेव्हा तुम्ही बघता वाचता तेव्हा फॉरवर्ड करायच्या आधी थोडा विचार करा की काय नक्की सांगितलं आणि ते जर तुम्हाला खटकत तर फॉरवर्ड करू नका हे सुद्धा खूप आहे आणि तुम्ही ते जे फॉरवर्ड करता तेव्हा तुम्ही चुकीचा मेसेज अजून चार लोकांना सांगता आणि ते पसरत जातो तर तुम्हाला जेव्हा वाटलं की ह्या विषयावरती असा कुठला जोक आहे किंवा ह्या विषयावर चुकीची माहिती आहे तर ती तुम्ही फॉरवर्ड नका करू दोघांना भेटून काका काकू पण या निमित्ताने आज इथे आले तुम्हालाही भेटून आम्हाला खूप छान वाटलं तर आपण एकदा छान मनात टाळ्या वाजवून या कार्यक्रमाचा समारोप करू सेन्सिटिव्ह वेगळ्या विषयावर अमित आणि समीर या दोघांनी आज खूप मनमोकळा संवाद साधला त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आधी आपल्याला स्वतःचं वेगळेपण स्वतः आपण स्वीकारायला लागतं आणि तरच समाज ते स्वीकारू शकतो आणि शेवटी हे आपण का सगळं करत असतो तर आनंदी राहण्यासाठी हे दोघं जणं जसं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतात
आपणही सर्वजण छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचा प्रयत्न करूया. समीरचे आई बाबा सुद्धा इथे उपस्थित आहेत. तुम्ही आवर्जून या कार्यक्रमाला आला हे आम्हाला खूप बरं वाटलं आणि तुमचं आम्हाला खूप अभिनंदन करावंसं वाटतं की तुम्ही या वेगळेपणाचा खूप चांगल्या प्रकारे स्वीकार केला. तर तुमची आजच्या कार्यक्रमाविषयी काय प्रतिक्रिया आहे ते जरा आम्हाला सांगा. आता आपल्या समाजामध्ये हे जे LGBTबद्दल माहिती नाही किंवा काही लोकांना असली तरी दाबली जाते ते जास्तीत जास्त लोकांना हे पटलं पाहिजे आणि कळलं पाहिजे. काही मुलं घरी सांगत नाही, त्यांनी मोकळेपणाने आईवडिलांशी बोललं पाहिजे. मग त्याच्यातनं समाजाचा उत्कर्ष होईल, त्या लोकांना पण पुढे वाव मिळेल आणि त्यांचा पण उत्कर्ष होईल, समाज त्यांना ॲक्सेप्ट करेल. आपण 377 कलम नुसतं कायदेशीर करून उपयोग नाही, ते अंमलात आणलं पाहिजे, ते प्रत्यक्ष कृती आली पाहिजे असं आम्हाला वाटतं. जी मुलं आत्ता अशी आहेत त्या मुलांनी सुद्धा पुढे येऊन डेअरिंग करून ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे असं मला वाटतं. खूपच छान सांगितलं काका तुम्ही. काका तुम्हाला अजून काही याच्यात ऍड करायचं आहे? नमस्कार. आत्ता समीर आणि अमितचा संघर्ष तुम्ही पाहिलाच असेल. तर माझं सर्व म्हणजे जे ही गे मुलं किंवा लेस्बियन मुलं मुली असतील त्यांना एवढंच सांगायचं की त्यांनी जास्तीत जास्त लवकर ओपन व्हावं. आणि मुख्य त्यांच्या पेरेंट्सना मला सांगायचं की त्यांच्या पेरेंट्सनी लवकर त्यांना एक हे करावं, सांभाळून घ्यावं आणि त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं. कारण सर्वात महत्त्वाचं आईवडिलांनी स्वीकारणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आईवडिलांनी पाठीवर जी थाप असते ती महत्त्वाची असते. अर्थात माझ्या स्वतःच्या हातून ती चूक झाली आहे, मी कबूल करते त्यावेळेस. पण म्हणून मला असं वाटतं की आत्ता नवीन येणारे सगळ्या आईवडिलांनी लवकर त्यांना स्वीकारावं. जेव्हा आईवडील त्यांना स्वीकारतात समाज नक्कीच स्वीकारेल. आणि नुसतं हा कायदा काढून उपयोग नाही तर समाजाची मानसिकता लवकरात लवकर बदलायला पाहिजे. त्यासाठी काही वेळ लागणार आहे पण प्रत्येकाने मनाने धरलं, जरी आपली मुलं नसली दुसऱ्यांची मुलं असली तरी त्यांनी पण ते स्वीकारायला पाहिजे. असं माऊथ टू माऊथ हे येऊन त्यांनी एकमेकांना सगळ्यांना हे केलं तर समाज नक्कीच पुढे जाईल आणि याही मुलं लवकरात लवकर आपल्यात नक्कीच सामावून येतील. आणि जसं आपण जीवन जगतो तसेच ते जीवन आनंदाने जगतील. आणि समीर आणि आम्ही त्यांच्या हा त्यांना एक गायडन्स आहे सर्व मुलांना. आणि त्यांना आणि कधी काही कोणत्याही पालकांना जर काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला त्यांनी अवश्य फोन करावा अशी मी सर्वांना विनंती करते. खरं ह्या दोघांनी जे सांगितलं की आधी पालकांनी आपल्या मुलांच्या या वेगळेपणाचा स्वीकार करणं ही पहिली एक पायरी आहे आणि त्यानंतरच मग समाजाच्या दृष्टिकोनामध्ये बदल होऊ शकतो. तर तुम्ही दोघं आज इथे आलात, आम्हाला खरंच खूप आनंद वाटला. धन्यवाद. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. आपल्या सगळ्यांच्याच वागण्यात दिसण्यात विचारांमध्ये भिन्नता असते. वेगळं असणं म्हणजे काहीतरी कमीपणाचं किंवा चुकीचं आहे असं नाही. आपण सर्वांनीच जर का एकमेकांच्या वेगळेपणाचा स्वीकार केला तर आपले नातेसंबंध खूप चांगले राहू शकतात. मुक्तांगणचा आजचा मोलाचा सल्ला हाच आहे की सगळ्यांनी एकमेकांच्या वेगळेपणाचा स्वीकार करूया.